लोकसभेच्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत देखील युतीला घवघवीत यश मिळेल अशी आशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आहे. त्या अनुषंगानं विविध फॉर्म्युलाची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईत लोकसभेच्या 6 जागा युतीनं जिंकल्यात. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीमध्ये 36-0 असा फॉर्म्युला मुंबईमध्ये राबवणार आहेत. पाहूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून युतीचे 6 उमेदवार विजयी झाले. येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 पैकी 36 जागेवर युतीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांना वाटतोय. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत स्पर्धा आहे, पण आगामी विधानसभा निवडणूक शिवसेनेबरोबरच लढणार आणि यंदा मुंबईत सर्वच्या सर्व जागा जिंकणार असा विश्वास विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. भाजप मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगल प्रताप लोढा यांच्या पदग्रहण कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय. तर भाजपाची सत्ता येण्यापूर्वी मुंबई समोर अनेक समस्या होत्या, पण भाजप सरकारच्या कामामुळेच मुंबईची जनता आम्हाला नाकारणार नाही असा आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांना आहे. की मागच्या निवडणुकीत फायनल मध्ये ज्या दोन टीम होत्या आता त्या दोन टीम एकत्रितपणे मॅच लढणार आहेत, त्यामुळे आता ही जी मॅच आहे ही 36-0 मॅच आपल्याला करायची आहे आणि उभ्या मुंबईमध्ये प्रत्येक सीट ही आपल्याला निवडून आणायची आहे. पण मुख्यमंत्री 36-0 हा फॉर्म्युला कशाच्या आधारावर बोलतायत असा प्रश्न काँग्रेसकडून विचारण्यात येतोय. भाजप आणि शिवसेनेनं मिळून मुंबईची पूर्ती वाट लावल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. युतीमुळेच मुंबईची दुर्दशा झाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबईकर भाजप शिवसेनेला त्यांची जागा दाखवतील असा विश्वासही काँग्रेसला वाटतोय. तर मुंबईतील 36 जागा जिंकण्याचं वक्तव्य म्हणजे मुख्यमंत्र्यांना अति आत्मविश्वास आहे असा टोला काँग्रेसनं लगावलाय. मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं की लोकांचं काम लोकांनी जबाबदारी दिलेली आहे या संघटनेला, भाजपाला आणि शिवसेनेला. त्या जबाबदारी पार पाळा तुम्ही. तुम्ही लोकांचा काही बघत नाही आणि हे उगत सांगायचं की आम्हाला सर्व 36 सीट निवडून येणार हे जुमला नाही तर काय आहे. विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले. त्याआधी काँग्रेस आणि आघाडीत शाब्दिक युद्ध सुरू झाले. मुंबईचं काय तर संपूर्ण महाराष्ट्रात कोण किती जागा जिंकेल आणि कोणाचं सरकार सत्तेवर येईल हे येणारा काळ सांगेल. मात्र तत्पूर्वी या शाब्दिक युद्धाची लढाई अजूनच बोचरी होत जाईल एवढं मात्र नक्की. उमेश करंजकर, AM न्यूज, मुंबई. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.